ये बच्चन साहब का घर है ना, ऐसे ही पूछ। वो रोड से जाते हुए दिखता वही है ना, वही है। ये पीछे बाजू है ना। प्रेस द बेल आइकन ऑन द यूट्यूब ऐप एंड नेवर मिस अनदर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अंकुश आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आय होप की या कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये तुम्ही सर्वजण ठीक असाल। आजचा जो व्हिडिओ आहे तो जे सेलिब्रिटीज मुंबईमध्ये राहतात त्यांच्या घरांशी निगडीत आहे, म्हणजे जे आपल्या अवतीभोवती जे ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसेस राहतात त्यांची घरं आज आपण पाहणार आहोत। ते नेमके कुठे राहतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मुंबईमध्ये स्पेशली जो जुहू एरिया आहे त्या एरियामध्ये भरपूर सारे सेलिब्रिटीज राहतात। अमिताभ बच्चन झालं, सोनाक्षी सिन्हा झालं, मग एकता कपूर तिच्या फॅमिली सकट म्हणजे जितेंद्र यांच्या सकट या जुहू एरियामध्येच राहते, इवन अजय देवगण। तर ह्या सर्व सेलिब्रिटीज जे आहेत मोठ्या पडद्यावरच्या किंवा जे आपण सिरियल्स बघतो त्याच्यामध्ये काम करणाऱ्या ह्या सर्व सेलिब्रिटीज मुख्यतः जुहू एरियामध्ये राहतात। तर आज ह्यांच्यापैकी काही ज्यांची घरं मला माहीत आहेत की ते कुठे राहतात ते आज या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे आता आपण इथे आलेलो आहोत हे आहे किशोर कुमार यांचं घर। किशोर कुमार हे जे एक ॲक्टर होते, डायरेक्टर होते, सिंगर होते आणि यांचं जे घर आहे ते जस्ट जुहू तारा रोड ह्याच्यावर आहे आणि चौपाटीच्या जस्ट ऑपोजिटला आहे। तुम्ही पाहू शकता इथे चौपाटी आहे आणि या चौपाटीच्या जस्ट ऑपोजिटला यांचा जो बंगला आहे गौरीकुंज तिथे ये राहत असे। 1987 त्यांची डेथ झाली। त्यांना दोन मुलं आहेत, मोठ्याचं नाव अमित कुमार आणि लहानाचं नाव सुमित कुमार आहे आणि त्यांची शेवटची पत्नी आहे लीला चंदावरकर। आणि याच रोडने जर तुम्ही पुढे गेलात म्हणजे आता जो रोड आहे हा याला किशोर कुमार गांगुली मार्ग असंही म्हणतात आणि या रोडने जर तुम्ही पुढे गेलात तर आनंदनगर येतं। या आनंदनगरमध्ये किशोरी शहाणे हे जी मराठी ॲक्ट्रेस आहेत त्या इथे त्यांच्या हजबंड दीपक बलराज विज यांच्याबरोबर आणि मुलग्याबरोबर राहतात। आणि इथेच या आनंदनगरमध्ये जी बॉलिवूडची ॲक्ट्रेस आहे दिव्या दत्ता ती सुद्धा राहते। या जुहू तारा रोडने जर आपण सरळ गेलेत तर पहिला जो बंगला आपल्याला लागतो तो अमिताभ बच्चन यांचा लागतो। अमिताभ बच्चनचे जुहू एरियामध्ये टोटल 4 बंगले आहेत पण सध्या आपण अमिताभ बच्चनचे फक्त 2 बंगले बघणार आहोत, ज्याच्यामध्ये जलसा आहे आणि दुसरा आहे प्रतीक्षा। हे बच्चन साहब का घर है ना, ऐसे ही पूछ। वो रोड से जाते हुए दिखता वही है ना, वही है। ये पीछे बाजू है ना। हा जलसा जो बंगला आहे त्याचं बॅक साईड आहे आणि इथून आपण बाहेर जर निघून गेलं मेन रोडवर तर तिथे आपल्याला फ्रंट जो डोर आहे जलसाचा तो पाहू शकतो। तर आता आपण बाहेरच्या दिशेने जाणार आहोत। हा फ्रंट डोर आहे, इथून जर सरळ गेलेत म्हणजे आपल्याला तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला जवळचं जे स्टेशन आहे ते विलेपार्ले आहे तिथून तुम्ही सरळ येऊन SV रोडने सुद्धा सरळ येऊन या रोडने जर तुम्ही पुढे आलात तर हा राईट साईडला तुम्हाला बंगला दिसतो अमिताभ बच्चनचा ज्याचं नाव आहे जलसा। आणि इथूनही तुम्ही सरळ जर पुढे गेलात तर तुम्ही डायरेक्ट चौपाटीला पोहोचू शकता। आणि याच बंगल्याच्या पाठच्या साईडला म्हणजे हार्डली 10 वॉकेबल तुम्ही कन्सिडर करू शकता या बंगल्याच्या मागच्या साईडला जो दुसरा बंगला आहे अमिताभ बच्चनचा त्याचं नाव आहे प्रतीक्षा। तर आता आपण त्या प्रतीक्षा बंगल्याला सुद्धा भेट देणार आहोत, तो सुद्धा पाहणार आहोत।
हे आपण पोचलो आहोत अमिताभ बच्चनच्या दुसऱ्या बंगल्याच्या इथे, ज्याचं नाव आहे प्रतीक्षा. अगोदर अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासह याच बंगल्यात राहायचे, पण आता ते त्या नवीन जो बंगला आहे जलसा, तिकडे ते राहतात. अमिताभ बच्चनचा बंगला बघितल्यानंतर आता आपण पुढे जात आहोत. आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे ते आहे सोनाक्षी सिन्हा यांचं घर. सोनाक्षी सिन्हा यांच्या बंगल्याचं जे नाव आहे ते आहे रामायण. ॲक्च्युली हा जो बंगला आहे तो शत्रुघ्न सिन्हा यांचा होता. त्यांच्यानंतर आता तिकडे म्हणजे इथे सोनाक्षी सिन्हा आणि त्यांचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे राहतात. तुम्ही हा बंगला पाहू शकता. JVPD स्कीम आहे, जो जुहूचा एरिया आहे एक, ज्याला JVPD स्कीम असंही म्हणतात, तिकडे सोनाक्षी सिन्हाचा हा रामायण करून बंगला आहे. आणि इकडे जे बहुतांश ज्यांचे बंगले होते त्यांनी त्या बंगल्याच्या जागेवर टॉवर्स उभे केलेले आहेत. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता की इकडे जे मोस्टली सेलिब्रिटीज आहेत त्यांनीसुद्धा तसंच त्याच प्रकारे बंगल्यांना टॉवर्स केलेले आहेत आणि तिकडे राहत आहेत. हे होते काही सेलिब्रिटीज लोकांची घरं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.